स्वतःच्या 3 वर्षीय मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके घालून तिचा खून करून मृतदेह पुरणाऱ्या नराधम बापाला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. खुनाची घटना 6 जूनला शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावात घडली होती. पूजा अनिल पावरा वय वर्ष 3 असे मृत मुलीचे नाव आहे. ती संशयित अनिल गुलाब पावरा यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी असून तिच्या आईचा घटस्फोट झाला आहे. तिला अनिल पावरा सांभाळत होता. दरम्यान अनिल पावरा याने दुसरे लग्न केले, मात्र त्याची दुसरी बायकोही त्याला सोडून गेली. घटनाक्रमानुसार 6 जूनला रात्री मध्येच्या नशेत असलेल्या अनिल पावरा याने मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिचा खून केला. 6 जूनला सकाळी तिचा मृतदेह स्वतःच्या राहत्या घरामध्ये घराच्या मागे जमिनीत खड्डा करून पुरला. त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याचे नातेवाईक राहतात. 2 दिवस पूजा पावरा दिसत नसल्यामुळे त्यांनी चौकशी केली असता अनिल पावरा याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांनी पोलीस पाटील पंकज पावरा यांना बोलावून कसून विचारणा केली. त्यावर अनिल पावरा यांनी आपण मुलीचा खून केली असल्याची कबुली दिली. पंकज पावरा यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी जयपाल हिरे व सहकारी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आणि संशयिताला अटक करण्यात आली. शिरपूर तालुक्यात नांदर्डे वाडी म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये अनिल पावरा नावाच्या एका इसमाने त्याच्या 3 वर्षाच्या मुलीला मारून आणि कुठेतरी पुरलं अशी प्राथमिक माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावरनं आम्ही या ठिकाणी येऊन येथील ग्रामस्थ पोलीस पाटील आणि इतरांच्या मदतीने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यांनी स्वतः गुरुवारी मुलगी रडत होती, तिची आई सोबत राहत नसल्याने आणि मुलगी रडत असल्याने त्याचा राग आल्यानंतर लाकडी दांडा त्या मुलीच्या डोक्यात मारला आणि त्याच्यात ती मयत झाली आहे. आणि मयत झाल्यानंतर तिला वन विभागातील जमिनीमध्ये फडक्यात गुंडाळून आणि पुरलं अशी स्वतः कबुली दिली. त्या कबुलीनंतर जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राबून तहसीलदार यांना स्पॉटवरती बोलवण्यात आलं, वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं, 2 सरकारी पंचांसमक्ष सविस्तर प्रेत बाहेर काढण्याचा पंचनामा करण्यात आला आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया राबून गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सर, काही संशय आहे का, अत्याचार वगैरे झाला असं काही प्रथमदर्शनी वाटतं का? नाही, आता ते आमचं काम आहे इन्क्वेस्ट भरून देणं. त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकारी त्याच्यावरती PM करतील आणि जर अजून तसा काही प्रकार असेल तर तो पुढे तपासात निष्पन्न होईल. लोकनायक न्यूज